द्वारका सर्कल येथे दुचाकीने अचानक पेट घेतल्यानं नागरिकांची तारंबळ उडाली. मात्र पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवल्यानं अनर्थ टळला. नाशिक आग्रा महामार्गावर सतत वर्दळ असलेल्या द्वारका सर्कल येथे वर्दळीच्या वेळी शुक्रवारी दुपारी अचानक हिरो पॅशन प्रो या मोटरसायकलने पेट घेतल्यानं नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं होतं. या ठिकाणी कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक पोलीस आणि नागरिकांच्या मदतीने माती आणि पाणी टाकून ही आग विझविण्यात आली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसून ही आग अतिउष्णतेमुळे की वाहनातील बिघाडामुळे लागली हा प्रश्न उपस्थित नागरिकांना पडला होता. दरम्यान जर आगीने रौद्र रूप धारण केले असते तर या परिसरात असलेल्या मालमत्तेला मोठा धोका पोहोचला असता. अग्निशमन विभागाचे बंब या ठिकाणी उशिरानं दाखल झाल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.